ऑफिसर, गेले 11 महिने तुमच्या मानसिक आणि शारीरिक कसोटीचे होते. मला सांगायला आनंद होतोय की ही परीक्षा तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली आहे. आजचा हा दीक्षांत सोहळ्याचा दिवस फक्त तुमच्यासाठीच नाही तर अकॅडमीसाठी सुद्धा खूप आनंदाचा आहे. खूप मेहनतीने तुम्ही देशाच्या आणि इथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःला तयार केलंय. या अकॅडमीने तुम्हाला खूप काही दिलंय. आम्ही आशा करतो की इथे मिळालेली प्रत्येक शिकवण तुम्हाला पुढे एक चांगला समाज करण्यासाठी उपयोगी ठरेल. कंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. थँक यू सर. आजपर्यंत मी या अकॅडमीमध्ये बऱ्याच बॅचेसना ट्रेन केलं, पण ही बॅच विशेष आहे कारण इथला प्रत्येक कॅडेट खास आहे. मला तुम्हा सगळ्यांचा खूप अभिमान आहे. आता इथून पुढे माझी जबाबदारी संपते आणि तुमची सुरू होते. 15 मिनिटात दीक्षांत सोहळ्याला सुरुवात होईल आणि एक IPS ऑफिसर म्हणून तुमच्या कर्तव्यालाही. हा क्षण आहे त्या प्रत्येकाचे आभार मानण्याचा ज्याने तुम्हाला साथ दिली, कठीण प्रसंगात तुम्हाला धीर दिला, तुम्हाला योग्य मार्ग दाखवला. पुन्हा एकदा माझ्याकडून आणि या अकॅडमीकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक यू सर. आता चला, तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तुमचं स्वप्न तुमच्याकडे राहिलं तरच माझी कला माझ्याकडे राहील. आता ज्या दिवशी तुम्ही हे पेन उचलात त्या दिवशी मी हा झारा उचले. आता ठरवा मला थांबवायचं की नाही. तुम्ही मला वचन द्या की मोठ्या पोलीस अधिकारी झाल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही, आणि हे वचन फक्त मी नाही मागत आहे असं समजा, तुमचे आई बाबा मागत आहेत. मी तुझ्याशी खोट बोललो अगं. मी इथल्या रात्रीच्या क्लासमध्ये कीर्तींचा दाखला केला. पोलीस अधिकारी बनण्याची तयारी. मला माफ कर, तुझी शिक्षा सांगशील ना ती मी भोगायला तयार. त्या पाण्यात जा आणि जोवर मी आवाज देत नाही तोवर थांबू नकोस. मी जी जे कला असं रोज त्रास व्हायला नाही देणार, पण म्हणून कीर्तींच्या स्वप्नाचा बळी पण जायला नाही देणार. जशी जी जकाची इच्छा आहे तसं मी आणि कीर्ती हे घर सोडून जातो. हे लॉकेट मला जीजाकानं दिलं होतं. हे आजपर्यंत माझी हिंमत बनून माझ्या गळ्यात होत, आता ह्याची गरज तुम्हाला जास्त. हे लॉकेट आता तुम्हाला आठवण करून देईल की मी सतत तुमच्या बरोबर, तुम्हाला धीर देत राहील. आणि आता तुम्ही मोठ्या पोलीस अधिकारी बनेपर्यंत हे लॉकेट तुमची सोबत करेल. आता मागे नाही फिरायचं, IPS अधिकारी होऊनच यायचं. देवानंतर जर मला सगळ्यात जास्त आधार कोणी दिला असेल ना तर तो शुभम. ते नसते तर माझं स्वप्न बाबा गेला तेव्हाच विरून गेलं असत.
पण शुभम नेते होऊ नये दिला. थँक्यू शुभम, खूप मनापासून थँक्यू. असेच फक्त माझ्या पाठीशी नाही तर माझ्या बरोबर उभे राहा कायम. साईनाथा, तुम्ही हा दिवस दाखवलात मला, तुमचे आभार कसे मानू. कीर्ती, माझे आई बाबा पोचतील आता, शुभम आला नाही अजून. नाही ना, 15 मिनिटं उरली. माहित नाही कधी येतील ते, त्यांना आणखीन उशीर झाला ना तर त्यांचा सोहळा मिस होईल. मी एक काम करते, त्यांना फोन करून बघते. शुभम कुठे आहात तुम्ही? मला कधी एकदा तुम्हाला बघती असं झालं. आपण दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्न आज पूर्ण होत. प्लीज लवकर या. दीक्षांत समारोह सुरू हो रहा है. माझ्या सुनेसाठी तिचं घर, तिचं कुटुंब समद्या दादी राहू द्या. आज ती पोलीस ऑफिसर म्हणून वचन घ्यायला जाणार आहे, पण तिनं लग्नात घेतलेली वचनं कायम तिच्या ध्यानात असू द्या. तुम्ही तिचं स्वप्न पूर्ण केलंय, आता माझं पण स्वप्न पूर्ण करा. कीर्ती ह्या घरातच राहायला पाहिजे. माझ्या शुभमच्या संसाराकडे तिचं दुर्लक्ष व्हायला नको, एवढीच प्रार्थना आहे. ह्यांचा फोन का नाही लागत आहे? हे वेळेत येतील ना? अहो, केव्हापासून वाट बघते तुमची. मला काळजी वाटायला लागली होती की तुम्ही वेळेत पोहोचताय की नाही, आणि आता तुमचाच विचार करत होते, आणि तेवढ्यात तुम्ही दिसलात. ठीक आहे, आताच पोहोचतोय. दीक्षांत समारंभाच्या वेळी तुम्ही नसतात तरच आलं नसतं मला. मी वेळेवर येणार नाही असं कसं होईल? आज तुमच्यासाठी एवढा मोठा दिवस, मला माहित नाहीये का? मोठा दिवस आहे खरा, मग अशी पाटील सर हेच म्हणत होत्या. गेले 11 महिने आम्ही जी मेहनत घेतली, आम्ही जे कष्ट केले त्याचा आज चीज होणार आहे, आणि आम्हाला त्या सगळ्यांचे आभार मानायचे जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मग साईना त्यांचे आभार मानलेत ना? त्यांची कृपा तर आहेच, पण मनातल्या मनात तुमचेही आभार मानले. माझे? अहो,
मी काय केलं? इथं सगळी मेहनत तुम्हालाच करायची होती. तुम्ही इथं हैदराबाद मध्ये, मी तिथं शिर्डीत, मी तुम्हाला काय मदत करणार होतो? तुम्ही नसतात तर हैदराबादला येऊ शकले असते, मी ट्रेनिंग घेऊ शकले असते. ट्रेनिंग तर सोडा, आयपीएस साठीच्या परीक्षा देऊ शकले असते मी. अहो खरंच मी इतकं काही केलेलं नाहीये. मी एक साधा माणूस आहे. साधी माणसं देवाकडे स्वतःसाठी काहीतरी मागतात, पण जी असामान्य असतात ना ती दुसऱ्यासाठी मागणं मागतात. जसं तुम्ही माझ्यासाठी मागितलं आणि ते खरं करण्याची ताकदही तुम्हीच दिलीत मला. जेव्हा जेव्हा मी घाबरले, दुबळी पडले, तेव्हा तेव्हा तुम्ही मला धीर दिलात. माझ्यासाठी तुम्हीच जेव्हा तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. नाही नाही, माझे आभार वगैरे मानू नका. मला माहिती आहे आपल्याच माणसांचे आभार मानायचे नसतात, पण आज हे बोलल्याशिवाय राहावलं नाही मला. हे बघा, तुम्हाला जे काही मिळालंय ना ते सगळं तुमच्या गुणांमुळे मिळालंय. तुमच्यात आयपीएस अधिकारी होण्याची योग्यता होती म्हणून झालं. मी फक्त तुम्हाला मदत केली, थोडीशी मदत बस. थोडीशी मदत? अहो आपलं लग्न होईपर्यंत 24 तास मी आयपीएस होण्याचं स्वप्न बघायचंय. आपलं लग्न झालं तेव्हा मला कळलं की आता हे स्वप्न नाही पूर्ण होणार, म्हणून मग ते स्वप्न माझ्या मनाच्या कोपऱ्यात गुंडाळून ठेवून दिलं. त्या कोपऱ्यातून ते स्वप्न तुम्ही बाहेर काढलं, त्याच्यावरची धूळ तुम्ही झटकलीत आणि मग सावलीप्रमाणे साथ देत राहिले. माझ्यासाठी आपलं घर सोडायलाही मागे पुढे नाही बघितलं तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय थोडीशी मदत. अहो मी जे काही केलं ते कुठल्या पण नवऱ्याचं कर्तव्यच होत, पण माझा स्वतःवर विश्वास नव्हता जेवढा तुमचा माझ्यावर होता. तुम्ही माझं स्वप्न स्वतःच समजून पूर्ण केलं, असा प्रत्येक नवरा बायकोसाठी नाही करत. तुम्ही काही बोलू नका, फक्त माझं ऐका. आतापर्यंत जे मनात होत पण बोलू शकले नाही ते आज सगळं बोलून टाकलं. तुम्ही फक्त माझ्या आयुष्याचा भाग नाही, माझ्या आयुष्यात आत्ताचा हा क्षण मी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे अनुभवते. आतापर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलं त्या सगळ्यासाठी मनापासून थँक्यू. लास्ट कॉल टू ऑल ऑफिसर्स, सभी ऑफिसर स्टेज के पास आ जाए, दीक्षांत समारोह शुरू होने वाला है. लास्ट कॉल टू ऑल ऑफिसर्स. आईपीएस ऑफिसर्स बैच 2022 दीक्षांत सोहळ्यासाठी मैदानात येत आहे.
आजचा हा ऐतिहासिक दिवस त्यांच्या आयुष्यातला एक प्रेरणादायी दिवस म्हणून त्यांच्या कायम लक्षात राहील. आता ऑफिसर्स कडून आपल्या प्रमुख अतिथींना मानवंदना दिली जाईल. श्रीमान, परेड आपले निरीक्षण के लिए तयार है. आता IPS ऑफिसर अग्रिमा पाटील सगळ्या ऑफिसर्सना कर्तव्य निष्ठेची शपथ देतील. तू IPS होशील, खूप मोठी पोलीस ऑफिसर होशील तू. अरे बाबा, तू रडताना चांगला नाही दिसत रे. अग, मी रडत नाहीये, हे आनंद अश्रू आहेत. मला ना तू आत्ताच पोलीस ऑफिसर झाल्यासारखे वाटते. मला तुझ्यात खूप मोठी पोलीस ऑफिसर दिसतीये बेटा. बाबा, तू आता इथेच कुठेतरी आहेस ना रे. बघतोयस ना, तुझी कीर्ती आज IPS ऑफिसर पदाची शपथ घेणार आहे. तुझं स्वप्न पूर्ण होत आहे बाबा. मी शपथ घेते की मी माझ्या पदाची कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडेन. कायद्याने प्रस्थापित झालेल्या आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवणाऱ्या संविधानावर माझी श्रद्धा आणि निष्ठा असेल. माझ्यासाठी देशापेक्षा मोठं काहीही नसेल. माझं प्राधान्य नेहमीच माझं कर्तव्य आणि देशाची सुरक्षा हे असेल. मी आजपासून IPS अधिकारी म्हणून देशाप्रती असलेल्या माझ्या कर्तव्यासाठी शपथबद्ध आहे. जय हिंद. जय हिंद. IPS बॅच 2022 च्या सर्व ऑफिसर्सचा शपथविधी पार पडला आहे आणि आता तो क्षण येणार आहे ज्याची तुम्ही सगळे गेले 11 महिने वाट पाहताय. आता ते पारितोषिक दिलं जाणार आहे जे या ट्रेनिंग अकॅडमीची शान मानलं जातं आणि ते अशा एका कॅडेटला दिलं जातं ज्याने ट्रेनिंगच्या प्रत्येक वळणावर स्वतःला सर्वोत्तम सिद्ध केलं. द बेस्ट कॅडेट ट्रॉफी. तुम्हा सगळ्यांना उत्सुकता असेल ह्या वर्षीचा किंवा ह्या वर्षीची बेस्ट कॅडेट कोण असेल. तर 2022 च्या बेस्ट कॅडेट साठी ज्या ऑफिसरची निवड झाली आहे त्याचं नाव आहे
साधून आई ज्या दिवशी मी ट्रॉफी जिंकेन ना त्या दिवशी हे सिद्ध होईल की मीच सगळ्यात बेस्ट कॅडेट आहे सगळ्यांच्या पुढे माझ्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही वेगळाच मान आहे ही ट्रॉफी जिंकण्याचा आणि तोच फक्त निवडू शकतो की त्याचं पोस्टिंग कोणत्या शहरात होईल अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.